ज्वारी आहे, ज्वारी आत बी आहे बाहेर बी आहे. ज्वारीचं पीक बी साधारण चांगलं राहते, भाव बी राहते, म्हणजे भात म्हणजे तेजी मंदी होऊ शकते असं काही नाही. भात बी आहे आणि बाहेर बी आहे. तूर 6 बोट आत आहे, बाहेर थोडी कमी आहे, थोडी कमी आहे बाहेर, आत जास्त आहे. पावसाळा जो आहे हा जून महिन्यात सर्वसाधारण पाऊस राहील. जुलै महिना आहे हा जूनपेक्षा थोडा कमी आहे. पेरणी सार्वत्रिक होणार नाही, कुठे पेरणी अगोदर होईल तर कुठे नंतर होईल. तसंच जो तिसरा महिना आहे हा चांगला आहे. चौथा महिना आहे हा सुद्धा भरपूर पावसाचा आहे. अवकाळी पाऊस आहे हा लहरी स्वरूपाचा राहील, सार्वत्रिक काही होणार नाही. तसंच पिकाची जी परिस्थिती आहे, कपाशीचं पीक काही ठिकाणी चांगल्या प्रकारे पीक येईल, ज्वारी आहे साधारण पिकाचं आहे, उडीद मूग आहेत हे अनिश्चित आहे, कुठे कमी कुठे जास्त. तसंच तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात पाऊस भरपूर असल्यामुळे नासाडीसुद्धा या पिकाची काही ठिकाणी होऊ शकते. त्याच्यानंतर बाजरी आहे हे मोगम आहे, अनिश्चित पीक आहे. तीळ आहे हे साधारण पीक आहे. सर्वात चांगल्या प्रकारची जी पिकं आहेत ती तूर, प्रामुख्यानं तूर, गहू, हरभरा हे जे पिकं आहेत प्रामुख्यानं सर्वात चांगल्या प्रकारची पिकं आहेत. तसंच देशाची जी बाकीची जी परिस्थिती आहे राजकीय, ते राजा कायम आहे पण त्या पैशाच्या खाली आहे, म्हणजे गादीवर आहे, करंजी नाही. त्यामुळे देश आर्थिक अडचणीत येईल आणि राज्यसुद्धा आर्थिक टंचाईमुळे तणावग्रस्त राहील. दुसरी गोष्ट, परकीयांपासून त्रास होईल, कारण मसूर जे आहे फैललेली आहे आत आणि बाहेर, त्यामुळे परकीयांपासून आपल्याला बराचसा त्रास होईल. गेल्या 2-3 वर्षात एवढी फैललेली नव्हती, एवढी यावर्षी फैललेली आहे.